राष्ट्रवादीचा हा विषय आहे की आता गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, 99 पासून आतापर्यंत वाजलेली आहे, आता ती मोडून खावीच लागणार आहे. कारण कुठलाही विचार नसणारी पार्टी टिकत नाही. कुठला राष्ट्रवादीचा पुढारी आला आणि राष्ट्रवादीची ही विचारधारा आहे असं 5 मिनिटाचं भाषण केलेलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही महाराष्ट्राला दाखवा. ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे. भारतीय जनता पार्टी विचारधारेवरती काम करत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची तुलना होऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपची, तर अजिबातच तुलना होत नाही. त्यांना हे काय आता कार्यक्रमाला जाणं येणं त्यात काही विशेष बाब नाही. पण देवेंद्र फडणवीसांचं जे नेतृत्व आहे त्यांचं वय इतकं कमी आहे आणि इतक्या कमी वयामध्ये इतकं त्यांना टार्गेट केलेलं असताना सुद्धा यांनी सगळे प्रयोग करून बघितले. मागे त्यांचं सरकार असताना सगळ्या बाजूनी त्यांना कोंडीत पकडायचं बघितलं. पण त्यांचा हेतू स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना या महाराष्ट्रातली कमी काळामध्ये त्यांना प्रचंड जाण आली आहे. मराठवाड्यातले काय प्रश्न आहेत, विदर्भातले काय प्रश्न आहेत, खान्देशातले काय प्रश्न आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले काय प्रश्न आहेत, कोकण आणि मुंबई शहरमधले काय प्रश्न आहेत हे पूर्णपणे समजून घेतलेलं नेतृत्व आहे. महाराष्ट्रातलं जातीय समीकरण काय आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या जातींना सरकारचा लाभ मिळाला आहे हे फक्त एकमेव देवेंद्र फडणवीसांनी जाणलेलं आहे. आणि म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं ते काम करतायत. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांची राजकीय उंची ही खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. मी त्यांचा नुसता कार्यकर्ता म्हणून बोलतोय अशातला विषय नाही, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा. खासदारांची संख्या बघा, आमदारांची संख्या बघा, ग्रामपंचायतच्या सरपंचांची संख्या बघा, झडपी मेंबरची संख्या बघा, पंचायत समितीचा सभापती आणि मेंबरची संख्या बघा, नगरसेवकांची संख्या बघा, ही प्रचंड फरक आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा हा विषय आहे ही आता गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, 99 पासून आतापर्यंत वाजलेली आहे, आता ती मोडून खावीच लागणार आहे. कारण कुठलाही विचार नसणारी पार्टी टिकत नाही. हे काही सरदार जमा करून टोळी तयार केलेली आहे, ही काही पार्टी नाही. त्याला कुठला वैचारिक बेस नाही, ह्यांनी कुठलं गणित राज्याचं मांडलेलं नाही, ह्यांना कुठला विचारधारा नाही. कुठला राष्ट्रवादीचा पुढारी आला आणि राष्ट्रवादीची ही विचारधारा आहे असं 5 मिनिटाचं भाषण केलेलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही महाराष्ट्राला दाखवा. ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे. भारतीय जनता पार्टी विचारधारेवरती काम करतंय, राष्ट्रीयत्वावरती काम करतंय आणि गाववाड्यातल्या सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माननीय अटलजींच्या पासून मोदी साहेबांच्यापर्यंत हे खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची तुलना होऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपची, तर अजिबातच तुलना होत नाही. संजय राऊत म्हणतात या निमित्ताने जर वितुष्ट कमी होत असेल दोन पक्षांमधलं तर चांगलं आहे, त्याचं स्वागतच आहे. बघा, संजय राऊत काही रोज बोलत बसतात तशा माणसाला उत्तर द्यायला मी मोकळा नाहीये. आज भारतीय जनता पार्टी अजेंड्यावरती काम करते, त्यामुळं पवारांचं काही असल्या कुबड्यांची गरज नाही भाजपला. हे राष्ट्रवादीला कोणाची तरी गरज असेल, ते उद्धव सेनेला कोणाची तरी कुबड्याची गरज असेल. भारतीय जनता पार्टी हा जनतेच्या भरवशावरती, जनतेच्या पाठबळावरती, जनतेच्या पाठिंब्यावरती आणि विश्वासावरती ठामपणे उभा आहे. त्यामुळं किती जरी वादळं आली आणि काय जरी झालं तर भारतीय जनता पार्टी हा पाय रोवून घट्टपणे उभा आहे आणि तो जमिनीवर आहे, जमिनीवरतीच पहिल्यापासून आहे. महाविकास आघाडीच्या देवेंद्र फडणवीस, म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की सरकारनं खूप चांगल्या पद्धतीची योजना आणलेली आहे. की आता सगळं तुम्ही बघितलं, खर्चाची परिस्थिती बघितली, वीज निर्मितीचा विषय बघितला, कोळशाची आवक जावक बघितली, हे वारंवार विषय तयार होत आहेत. तर सौर ऊर्जेवरती गावातले फिडर झाले पाहिजेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं एकत्रितपणे कुसुम नावाची योजना आणली आहे. तर तुमच्या गावाचा फिडर तुम्ही तुमच्याच गावात तिथं सौर ऊर्जा निर्माण करू शकता. सरकारी जमीन असेल तर सरकारी जमीन तुम्ही उपलब्ध करून द्या, तिथं सरकारकडे पैसे लगेच उपलब्ध आहेत, प्रस्ताव झाला, मंजूर झाला, काम चालू होत आहे. जर एखाद्या गावामध्ये सरकारी जमीन नसेल तर तिथल्या शेतकऱ्यांनी जर जमीन सरकारला भाड्याने दिली तर प्रति एकर 30,000 रुपये त्यांना भाडं मिळत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर कृती चालू झाली, काम चालू झालं. 39,000 कोटीचं बजेट त्यांनी मंजूर करून आणलं. का नाही मागच्या सरकारनं आणलं, का नाही केंद्राकडे प्रस्ताव दिला? त्यांच्याकडे व्हिजन आहे हो, त्यांच्याकडे काम करायची प्रचंड ताकद आहे. नुसतं नावं ठेवून उपयोग नाही, त्यांच्याकडे जी काम करायची पद्धत आहे, त्यांचा जो आवाक आहे, त्याच्या पासांगाला सुद्धा ह्या राष्ट्रवादीचा कुठला नेता किंवा महाविकास आघाडीतला नेता जवळपास सुद्धा फिरकत नाही. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं काम होईल आणि मला ठाम विश्वास आहे येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातली ही जी शेतकऱ्यांचा विजेचा विषय आहे, म्हणजे वर्ष म्हणजे काय अशी 10-5 म्हणत नाही, येत्या 1-2 वर्षामध्ये गावातल्या लोकांनी आता ह्यामध्ये लीड केलं पाहिजे, सरपंचांनी लीड केलं पाहिजे, तिथल्या प्रमुख लोकांनी लीड केलं पाहिजे. आणि आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी गाववाड्यातल्या कुठलं काम हातामध्ये घ्यावं, तर ह्या सौर ऊर्जेचं काम गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी हातात घेतलं तर 2-3 वर्षामध्ये हा विशेष मिटू